अकोल्यापासून समोर येते. वंचितने अखेरच्या क्षणी एमआयएम विरोधात खेळी खेळल्याची चर्चा आहे. अकोल्यामध्ये मतदान झाल्यानंतर संभाजीनगरमधून अफसर खान यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं. अफसर खान यांच्या उमेदवारी अर्जासोबत वंचितचा एबी फॉर्म असल्याचं समोर आलंय. वंचितनं मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे एमआयएमचे इम्तियाज जलील यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचमुळे संभाजीनगरमध्ये वंचितचा एमआयएमला शह देण्याचा प्रयत्न असल्याचं सध्या बोललं जात आहे. तर वंचितने अखेरच्या क्षणी एमआयएम विरोधात खेळी खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे. अकोल्यामध्ये मतदान झाल्यानंतर संभाजीनगरमधून अफसर खान यांना अधिकृत उमेदवार म्हणून आता जाहीर करण्यात आलंय. तर अफसर खान यांच्या उमेदवारी अर्जासोबतच आता वंचितचा एबी फॉर्म असल्याचं समोर आलेलं आहे आणि वंचितनं मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे आता एमआयएमचे इम्तियाज जलील यांना फटका बसण्याची शक्यता आहे. हमने उनको वहां पाठिंबा दिया तो इन्होंने यहां देना, तो ऐसा कोई कहीं भी लिखा नहीं है. अगर प्रकाश अंबेडकर साहब अगर कहीं भी एक लाइन का स्टेटमेंट रहता था कि मैं औरंगाबाद में पाठिंबा दे रहा तो हम मानते थे, लेकिन अगर वो बोल रहे कि वहाँ का राजकारण, वहाँ का इलेक्शन होने के बाद में इन्होंने ए बी फॉर्म दिया, तो अरे ए बी फॉर्म तो 25 तारीख को मैंने फॉर्म भर दिया, ए बी फॉर्म लगाकर भर दिया और इलेक्शन 26 को हुआ. इसमें कोई राजकीय खेड़ी प्रकाश अंबेडकर साहब की नहीं थी, हमारी नहीं थी, राजकीय खेड़ी एमआईएम वाले खेलते. हा तो यामध्ये कोणतीही राजकीय खेळी नसल्याचं आता अफसर खान यांनी म्हटलेलं आहे. मात्र वंचितने अखेरच्या क्षणी एमआयएम विरोधात खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आरिफ नसीम खान यांना ऑफर दिलेली आहे, काय नेमकी ती ऑफर आहे जाणून घेऊयात. तुम्ही थेट ऑफर दिले, ट्विट केले, काय काय हे की आम्हाला सुरुवातीपासून माहीत होतं आणि अनेक वर्षापासून हे मी आम्ही बोलत राहिलेलं आहे. 2019 काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांनी एकही सीट मुस्लिमांना दिली नाही होती आणि यावेळीसुद्धा आम्हाला माहीत होतं ते देणार नाही करके, म्हणून मी एक घोषणा केली होती की मुंबईहून लढायला तयार आहे. याचं कारण एकाचं आहे की सगळ्यांना मुस्लिमांची मतं पाहिजे पण नेतृत्व कोणाला पाहिजे नाही. आणि एक ही सीट जेव्हा देण्यात आली नाही तर काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहे, माजी मंत्री आहे आरिफ नसीम खान साहेब, ते इतके रागवले, इतका चीड त्यांच्यामध्ये निर्माण झाली की त्यांनी राजीनामा दिला. मी वाचल्यानंतर मला इतकं चांगलं वाटलं, टीव्हीवर फ्लॅश येत होता की आरिफ नसीम खान, मला असं वाटलं ते पक्षाचा राजीनामा दिले. पण त्यांनी राजीनामा कशाचा दिला की जे त्यांच्या पक्षाची जे 20-25-30 लोकांची लिस्ट असते स्टार प्रचारक म्हणून, हां त्यांचं काम काय असतं की इलेक्शनच्या वेळी फक्त भाषणं ठोकायचं, या स्टेजवरून त्या स्टेजवर, त्या स्टेजवरून तिसऱ्या स्टेजवर, हे काम स्टार प्रचारकाचं. मग राजीनामा त्यांनी पक्षाचा नाही दिलं, मी आता स्टार प्रचारक राहणार नाही. तुम्हाला इतकी चीड निर्माण झाली होती तर पार्टीला लात मारायचं होतं, आपला रोष राग दाखवायचं होतं की तुम्ही आमच्या समाजा बाबतीत कशा तुमचा भेदभाव करत आहे, तुम्हाला मतं पाहिजे. पण